मित्र, माझ्या नकलांची सुरुवात, माझ्या कॉमेडीची सुरुवात वर्गातून झाली, शाळेतून झाली. वर्गामध्ये नवीनच गुरुजी आले होते, त्यांचं ओट असं फाटलं होतं नाकातून बोलायचे. आता ते नवीन असल्यामुळे मुलांना माहीत नाही गुरुजी कसे बोलतात. वर्गात आल्या आल्या गुरुजी मुलांना म्हणाले, हे बघा मी जाम कडक गुरुजी आहे, माझ्या वर्गामध्ये मस्ती केली तर झाल्यानं फोडून काढून मी एकेकांना. समोरच्या बाकावर एक मुलगा असला होता, चल उभारा सांग ताजमहल कुणी बांधला. मुलगा म्हणाला, मला काय माहीत, मला काय माहीत. आई म्हणाली, शाळा सुटल्यानंतर सरळ घरी निघून ये, कोण काय बांधतं कोण काय तोडतं बघू नको. गुरुजी म्हणाले, मांजी डिंगल करतोस, मला एक गाडव निर्लज्ज बेअक्कल मांजी डिंगल करतो. मुलगा म्हणाला, मी कुणे सॅन तुमची करतोय, तुम्हीच माझी करताय. गुरुजी म्हणाले, मांजी डिंगल करतो, चल हेडमास्टरांकडे. कान पिळला, हेडमास्टरांकडे घेऊन गेले. हेडमास्टर बसले होते. गुरुजी म्हणाले, सर हा मुलगा आहे ना, हा मुलगा हा माझी टिंगल करतो. मुलगा म्हणाला, नाही सर हेच माझी करतात. दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर हेडमास्टर उभे झाले आणि शांतपणे म्हणाले, तुम्ही दोघे मिळून काय माझी करताय की काय. मित्र, पूर्वी आई वडील मुलांना म्हणायचे की बाळ तू मोठा झाल्यावर काय होणार, तर मुलं म्हणायची, बाबा मी ना मी मोठ्या झाल्यावर ना इंजिनियर होणार, बाबा मी ना डॉक्टर होणार. पण हल्लीची मुलं त्यांना विचारलं तर ते म्हणतात, मी ना मोठ्या झाल्यावर ना ऋतिक रोशन होणार, मी शाहरुख खान होणार. आणि मुलींना, मी ना मोठी झाल्यावर काजोल होणार, काजोल. आणि मी ना मी मोठी झाल्यावर उर्मिला होणार, उर्मिला. मित्र, मला अजून आठवत आहेत माझ्या लहानपणाच्या शाळेतले दिवस. शेजारी माझ्या एक मुलगी बसली होती. गुरुजींनी तिला विचारलं, बेटा कुंदा उभी रा. काय गुरुजी? सांग मोठी झाल्यावर तू काय होणार. कुंदा म्हणाली, गुरुजी मी ना मोठी झाल्यावर ना एका मुलाची आई होणार. तिच्या शेजारी मी होतो. गुरुजी म्हणाले, बाळजानी तू मोठा झाल्यावर काय होणार. मी पण चटकन म्हणालो, गुरुजी मी त्याच मुलाचा बाप होणार. मित्र, मुलांसमोर आपण जसं बोलतो जसं वागतो ते कॅच करतात, ते पकडतात लहान लहान मुलं. हल्लीची फार ॲडव्हान्स झालेली आहेत, इलू इलू बोलून बापाला उल्लू बनवतात. आता मित्र, कधी कधी आपण मोठी लोकं मोठी माणसं लहान मुलांसमोर शिव्या घालतो. शिव्या घातल्यानंतर लहान मुलांना माहीत नाही या शिव्या काय आहेत, ते ऐकतात आणि ते जाऊन दुसऱ्याला देऊन टाकतात. अशाच एका लहान मुलाने एक शिवी ऐकली आणि त्याने सरळ जाऊन आपल्या शेजारच्या एका बाईला ती शिवी देऊन टाकली. ती बाई भडकली, रागाच्या भरात त्याच्या आईकडे धावत पळत गेली आणि म्हणाली, राजूची आई तुमचा राजूबाई फार घाण घाण शिव्या देतो बाई, नको नको त्या शिव्या देतो, किती किती घाण शिव्या देतो. राजूची आई म्हणाली, आहो जाऊ दे, अजून लहान आहे तो, मोठा झाला की देईल ना चांगल्या चांगल्या शिव्या. मित्र, असाच एक लहान मुलगा आंब्याच्या झाडाला दगड मारायचा. दगड मारल्यानंतर नेम चुकला की शिवी घालायचा. आईला नेम चुकला. पुन्हा दगड उचलायचा. आईला नेम चुकला. एक साधू रस्त्याने चालला होता, त्याने पाहिलं मुलगा दगड घेतो झाडाला मारतो, नेम चुकला की शिवी घालतो. साधू म्हणाला, बाळ आईला म्हणू नकोस, आईला ही शिवी आहे, मुलाला काय माहित साधू वगैरे. त्याने पुन्हा दगड उचलला. आईला नेम चुकला. साधू भडकला, हे बघ बाळ आत्ताच्या वेळेस तू आईला म्हणशील दगड मारशील, मी तुला श्राप देईन, आकाशात वीज पडेल तुझ्या डोक्यावर, तू ठार होशील. मुलाला श्राप वगैरे काय माहित. मुलाने पुन्हा दगड उचलला. आईला नेम चुकला. अचानक आकाशात वीज पडली साधूच्या डोक्यावर. साधू ठार झाला आणि आकाशातून आवाज आला, आईला नेम चुकला. मित्र, लहान मुलंच नाहीत तर मोठी मुलं सुद्धा कधी कधी काय बोलतील याचा काही नेम नाही. एक बाप आपल्या मुलाला म्हणाला, नालायक गाढव निर्लज्ज बेअक्कल. हो बाबा काय झालं, जास्त बोलू नका बोलू टाकील. नालायक गाढव निर्लज्ज बेअक्कल. त्या कमळी काकूंना काय म्हणाला, हो बाबा मी काय नाही बोललो, मी काय बोललो, काय बोललो. ती दारावर येऊन नको नको ते बोलून गेली, भांडून गेली, शिव्या घालून गेली, तू काय बोललास काय. हो बाबा हे बघा, आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे आले, आपण चहा पित असलो तर आपण पाहुण्यांना काय म्हणतो, काय म्हणतो, या चहा प्यायला. बरोबर. बाबा आपण जेवत असलो, पाहुणे आले तर आपण पाहुण्यांना काय म्हणतो, काय म्हणतो, या जेवायला. बरोबर. मी झोपलो होतो. कमळी काकू आल्या,
मी म्हणालो या झोपायला.